नमस्कार, आपण बघत आहात WH न्यूज जनजनांची आवाज आणि मी आहे शीतल खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स वाडी। तर बघूया आजची पुढील बातमी। चांदूर रेल्वेत युरियाचा काळा बाजार, चांडक कृषी केंद्रावर कृषी SDO नेतृत्वात धाड, गोडाऊन मध्ये 84 युरियाचे पोते आढळले। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात युरियाचा काळा बाजार सुरू असून एका शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर चांडक कृषी केंद्रात आज शुक्रवारी कृषी SDO नेतृत्वात धाड टाकण्यात आली असता गोडाऊन मध्ये 84 युरियाचे पोते आढळून आले। यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली। चांदूर रेल्वेतील शेतकरी संजय देशमुख व राजेश सोळंके हे चांडक कृषी केंद्रात युरिया घेण्यासाठी गेले असता युरिया नसल्याचे त्यांना सांगण्यात आले, परंतु युरियाची गाडी या कृषी केंद्रात असल्याची विश्वसनीय माहिती या शेतकऱ्यांना असल्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार कृषी विभागात केली। या तक्रारीवरून आज प्रभारी कृषी SDO अजय तडेगावकर यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे तालुका कृषी अधिकारी सुरेखा जाधव व पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रकाश खबरगडे या पथकाने कृषी केंद्रावर धाड टाकली। यामध्ये गोडाऊन मधून 84 युरियाचे पोते आढळून आले। युरियाचा साठा असतानाही शेतकऱ्यांना युरिया न दिल्याने सदर कृषी केंद्रावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली। तसेच याच चांडक कृषी केंद्रात रासायनिक खत बोर्ड अद्ययावत केलेले नाही, साठा रजिस्टर अद्ययावत नाही व खताचा अहवाल सादर केलेला नाही या त्रुट्या सुद्धा आढळून आले। संबंधित त्रुट्याच्या आधारावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली। मंगेश बोबडे, ब्युरो रिपोर्ट, चांदूर रेल्वे, अमरावती। कृषी सेवा केंद्रामध्ये युरिया उपलब्ध असताना सुद्धा युरिया मिळत नसल्याबाबत शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने कृषी विभाग व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या समवेत त्या कृषी सेवा केंद्राला आकस्मिक भेट देऊन आज पाहणी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये ज्या काही बाबी आढळून आल्या त्या बाबीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे। युरिया मिळत नसल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण इथे आलो। इथे हे केलं असता युरिया अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही तपासणी केलेली आणि तसा अहवाल जिल्हाविषयी, कारण की परभण्याचे जे प्राधिकारी आहे लायसन नाव तर ऑथॉरिटी आहे ती माननीय जिल्हाधीश कृषी अधिकारी असल्या कारणाने त्यांच्याकडे आम्ही सर्व अहवाल पाठवतो। जीवनावश्यक कायद्याअंतर्गत कारवाई होणार का साहेब याच्या? ते करू ना, आम्ही त्यात कुठल्या याच्यात बसते त्याप्रमाणे आम्ही। आजच्यासाठी फक्त इतकंच। पुन्हा मिळूया एका विशेष बातमीसोबत। तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि विविध बातम्या बघण्याकरिता WWW.WHNews.in वर भेट द्या। धन्यवाद।